तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण पुन्हा एकदा आलोय बेलापूर जेट्टीवर. सोबत आहे प्रतीक, एकदम पुराणा खेळाडी आहे. कधी काही गुरत नाही पण नुसतं धामवायला घेऊन येतं आम्हाला इकडं. आणि आपल्यासोबत दुसरं आहे अक्षा. कोलंबी गाडीमध्ये विसरलो आहे, ती घ्यायला गेला आहे तो. तर बघू आता काय भेटते का आपल्याला. तर बघा आपला प्लेयर आला. बिनकामाची धावपळ, नेहमीची बिनकामाची धावपळ. दाखव काय आणलं त्याच्यात. कोळंबी आणली 700 रुपयाची. मोठी शिजवायची ना त्याला आला. हे झिंगा आपला आज का बाईट. प्रतीक किती भेटेल वजन सांग, डायरेक्ट ऍक्च्युअल वजन सांग. मला 1 किलो भेटेल बस. आम्हाला मग दुसरा काय नको, तुलाच घेते. तर मित्रांनो, आपल्याला आता पहिला फिश आलाय. कुठला आहे माहित नाही, काय आहे प्रतीक भाऊनी नेहमी सारखं काय शिंगाला. हा बघा मित्रांनो, फक्त मोबाईल घ्यायला नाही पाहिजे, शिंगाला आपला असाय. तर ये देखो साईज देखो. तू काय काय अडचण आहे, तू फक्त बोलत बस. गावात कोलबी आज चालली ना आपली, आज आपला चालला काय बोलतात रे त्याला, गांडूल. काय साई गे बाच्या, गाबुलीचा चिवण्या नाही काय शिंगाला. ठेवाला पिशवी पण नाही प्रतीक. आपलं नेहमीप्रमाणे उद्घाटन झालेलं आहे. देखो कैसा डांस है, देखो कैसा डांस देखो. और ये इसका डांस देखो, जब से आया है ऐसा ही. आता शक्ती घेतले बदाम काले बोलते काहीतरी आणतो. इकडनं सेकंड टाइम उक फेकला. आता बघू काय भेटतं का. माझा उक अजून बाहेरच आहे. एक मासा भेटला तर इकडे बादली घेऊ का काय घेऊ झाले दाम कावर घेऊन सगळं करू. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा, मजा येईल नक्की. टकाटक बंद करा नाही तर आवाज येतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच उशिरानंतर आपल्याला आणखी एक मासा मिळाला आहे. ढोमा आहे बहुतेक. अक्षयला तर काही घुतला नाही, सकाळी 1 वाजता आलाय, रात्री अजूपर्यंत काय रिझल्ट नाही. कुठला कलर आहे बघू. हा बघा मित्रांनो, येल्लो येल्लो पीस. प्रतीक भाईची दुसरी सक्सेस, आम्हाला काही मिळत नाही. हा बघा मित्रांनो, बेलापूर जट्टीचा ढोमा कसा बोंबलतो. अरे कांचे तुला ताम, सकाळी आला एक मासा नाही भेटत. त्याचा स्वप्न पण असं आहे ना, रेड स्नायपर भेटणार बोलतो आपल्याला. नुसतं बोल बच्चे फक्त बोलायचा गोंगा ठेव. उगा चांगलाय पाठी असं वाटतं मला. पहिला आणि हा दुसरा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जास्त मासे तर काय मिळाले नाही, आता जे 2 मासे मिळालेत बघू, प्रयत्न चालू ठेवू. दुसरा कुछ ऐड करना पड़ेगा ना. ये अपनी आज की पहली मच्छी. देखो इसको कहते हैं अरे प्रतीक भाई ने कमाल कर दी. और अक्षय वाडेला ऐसे रह गए. ऐसा मछली है भाई, इसके अंदर भी है, ये भी देखो, इसको भी अंदर डाल. अभी शुरुआत होगी. प्रतीक भाई गुस्से में बड़ा सिंगाला निकाला है. 2 वड़ापाव खाके हो भी. 2 वड़ापाव का रिजल्ट देखो, 4 सिंगाला. अभी और मछली देखो भाई लोग, और मछली देखो, आधा किलो के आसपास निकलता है.
केले तर फ्रेंड पुन्हा एकदा आपला येलो फिश थांबा केलं मग कसे नाही सहा सात किलो आहे
वर्ल्ड का बाबा बोलो ना बारीक का सुना पर हान ना अन्ना का ना उच्च के ना ये राग नहीं का बाबू नारा चला पोरे आला त्याचा जाईल तुझ्या पण हातात ना मित्रांनो गाठ मारल्याविषयी संपवला सापाला मित्रांनो आपल्याला फायनली ज्या माशाची तलाश होती ना तो मासा आला बघा हे बघा नाव वा वे वा देखो दोस्तो वन्स अगेन आफ्टर लॉन्ग टाइम आफ्टर 5 मिनिट सोने की मछली बोल ये बोल रहे बोलते बोल 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 रहा गावाला मच्छी न्यावाला पंगल टाकलून आणि असंच एक गुतलो कम पच्चीस झाला असंच आलून आणि लगेच गल टाकला आणि लगेच खाल्ला माशांनी लगेच बघा कवरा मोठा मासा भेटला आमच्याकडे डोमा बोलतात तुमच्या इकडे काही बोलतात आमच्याकडे गोमा बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगायला काय बोलतात आणि असंच ठोक टाकलं आणि लगेच चाललो बरं करा पण नाही काही झाला बघा कसला गोल्डन फिश त्याला सोन्याचा फिश बोलतात मित्रांनो चिवण्या बघा कवरा मोठा आलाय भाईला कया गेला माझ्या चिवण्या बघा कवरा मोठा आला नसता आला तरी पण झालं असतं मी तुही नसतो बोललो अरे छोड दो दो भाकर काय कमी काहीतरी बाई मुनेर आया काय आलाय का पण देखो भाई साहब कैसा मछली लागा आलाय झिंगा डाला ये देखो इसमें ऐड करता हूँ इसको इसमें ऐड करता हूँ भाई साहब देखो कितना मछली है क्या अभी सुनेरी मछली डोमा असच टाकलेला परत एकदा असच टाकलेला गोल्डन फिश आला हा बोलतो भाई ना भाषा भाई तुमची समजा नाही काय टाकला बॉम्बीम नाही ना रे असा टाकलेला कुठला नक मारला आला आला असा चालतो गाला आला मोठा चिंबोरी केकडा आहे केकडा भाई चिंबोरी नाही केकडा आहे म्हणून म्हटलं चिंबोरी क्या आहे केकडा आहे का चिंबोरी केकडा आहे ना नंगी नाही इसको एक भी पांगडा नाही आहे काय का कैसे दोलूंगे काम 25 असं चालतो एक पण पांगडा नाही ए नको घाबरलो मित्रांनो बघा असं चालता असं चालता पण परत एकदा डोमाला दाखव मित्रा डोमा केवढा मोठा आहे आमच्याकडे डोमा बोलतात गोल्डन फिश तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा डोमा नाही लय मोठा गोमा आला आपला परत अरे मुनेर आला ये बढिया आहे बढिया आहे बढिया एक नंबर ये देखो म्हणून डोमा शुभम परत खाला
मित्रांनो कसं काम आहे, नुसता शिंगाला नुसता शिंगाला क्या येलो मिसली पिला मित्रांनो असं चालतून पण मला डोमा लागला कुठे गेला बघा डोमा असं चालतो मित्रांनो डोमा लागला आमच्या इकडे डोमा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात करेक्ट बडा नाही होता हा बडा राहता हे बडा नाही रे ते इसके अंदर दो तीन बडा आहे परत नका तर मित्रांनो आज फिशिंगला आलेलो आहे जाम म्हणजे जाम मज्जा केली आपल्यासोबत प्रतीक भाऊ होता आणखी काय नाव रे माने भाई होता आणि शुभम भाई होता एवढी मजा केली ना मासे पण शिकार भेटलेत असं गोल्डन फिश आता यांना आम्ही पहिल्या ज्वेलर्स मध्ये घेऊन जाऊ त्याचा लिलाव करू किती होते नंतर वाटतच म्हणे जास्त बोलला मासा लागला म्हणून खूप उशिरा नंतर प्रतीक भाऊचा एक मासा मिळाला आहे आय थिंक शिंगाला आहे पण निघाला डोमा तो भाई शिंगाला त्याच्या साईडला उचलाय प्रॉपर होते घे ना काय आलो परत मागाची आहे अक्षय भाईला आपला मासा गुतलाय तोंडावरून वाटत नाही मासा आलाय नाराज दिसत जरा आहे का काय हे डोमा काय नाही बोलतो भाई पण चेहऱ्यावरची खुशी बघा डायरेक्ट कसला असला आधी चेहऱ्यावरून वाटत होता भाईला कायच नाही होतला जवळून दाखव मासा आजच्या दिवसातील पहिली सफलता डोम्याची साईज आला मित्रांनो 6-7 किलो होईल जास्त होईल 6-7 काटा कमी पडेल आपल्याला त्यासाठी प्रतीक भाऊस काहीतरी कार तर मित्रांनो आज आपण येत ना इकडे बेलापूर जेट्टीला आलेलो हा बघा जो कुठला रे वाशीचा ब्रिज ना कुठला मुंबईला जातो ना हा तो ब्रिज आहे बामण डोंगरीचा रेल्वे स्टेशन आणि हा आपला वाल साईडला जातो तो हायवेचा ब्रिज यामध्ये आपण इथे फिशिंग करतोय आज आणि एवढा अनुभव चांगला आला का खूप मासे पण मिळाले आणि मज्जा पण खूप केली पाऊस पण थांबलाय पाऊस पण शांत आहे फक्त एवढंच का सकाळपासून वडापाव खाऊन दिवस काढलाय जेवलो वगैरे काय नाही आणि मच्छी पण चांगली मिळाली त्याच्यामुळे थोडस होप्स वाढलेत आमचे हे बघा एवढे मासे मिळाले एक चिंबोरी पण आहे एवढे झाले डोमे शिंगाली जवळजवळ 2-3 किलो मच्छी जास्त होईल एवढे मासे मिळालेत आज आणि अजून पण प्रयत्न चालू आहेत वाजलेत बघा किती 4:30 झालेत अजून अर्धा तास खेळू त्याच्यानंतर मग आपला परतीचा प्रवास ऑफिसला पण जायचे त्याच्यामुळे थोडं थांबता येणार नाहीतर आम्ही थांबलो असतो आणि आता हाय टू लो पाणी खाली उतरत आहे त्याच्यामुळं मच्छी पण कमी मिळते मध्ये थोडंसं 3-4 टायमिंगमध्ये आहेत ना फुल मासे मिळाले फिशिंगला मजा आली आणि आता समोरून पाऊस पण खूप येतोय तर गाईज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा हे बघा पक्षी वगैरे आलेत आता हे तर बघ मित्रांनो खूप उशिरानंतर प्रतीक भाईला एक मासा लागला आहे नक्की काय माहीत नाही पण एवढं गेला बोलते हे बाई मासा बघा दाखवतो मासा मासा पण आहे आहे मासा पण आहे मासा पण आहे आणि कुरकुऱ्याची पिशवी पण आहे ते देखो मछली लेस मी घुसा मछली विथ लेस उशिरानंतर एक मासा मिळाला अच्छा भाऊस तू कधी काढणार अरे सकाळपासून तुझी ताम ऐकते मी तुझी ताम येता येता आमचा पाय लांब झालं ताजी मछली ताजी थांबे मारिओ मारशील मित्रांनो आज आलेलो आपण फिशिंगला जाम खूप धमाल केली खूप मज्जा केली
प्रत्येक भाऊची अजून आऊस होईत नाही, निघायची त्याची इच्छाच नाही, पण काय करतो जबरदस्ती आता त्याला काढायला लागेल. आणि आजची तुम्हाला मच्छी दाखवतो किती मिळाली. बघा एवढी मच्छी मिळाली, एवढी सगळी मच्छी मिळाली आज आपल्याला इथे खेकडा पालाला. आणि एक खेकडा एवढी सर्व शिंगाली आणि डोमी. तर आजची अशा टाईपची आपली फिशिंग होती. बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ते काय शिंगाल्या लाईनीने लावते त्या शहरात आहे का त्यांची. बघा मित्रांनो किती फ्रेश मच्छी आहे जिवंत. 3 तासात आम्ही एवढी मच्छी पकडली. पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्हाला काहीच नव्हता मिळाला, पण ज्या वेळेला एक वेळ ओहोटीचा टाईम झाला ना, लोटो आय, त्या टायमिंगला खूप मच्छी मिळाली 4-5. तर आता प्रत्येक भाऊसनी इकडे वाटणे करायला घेतले जातात. डोमा टू डोमा, शिंगाला टू शिंगाला. कशांक काय काय दोन डोमी कमी येतात ना मी काढून.